गंगापूर तालुक्यातील गोविंदराव अंबिलवादे यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं ज्या व्यक्तीचे समाजावर प्रेम असते त्याच्यावर समाज नेहमी प्रेम करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर व्हावेत यासाठी ईश्वराकडे मागणी करतो तो सोहळा म्हणजे चिंतन सोहळा सज्जनाला आयुष्य कमी आणि दुर्जनाला अधिक ही परंपरा पूर्वापार चालत आली असून सज्जनांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण वाढविण्यासाठी या सोहळ्याची कलियुगात नितांत गरज आहे अंबिलवादे परिवाराने वडिलांचा वाढदिवस ऐश्वर्याला शोभेल असा साजरा केलाय हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन हरिभक्त परायण रामरावजी महाराज ठोक यांनी गोविंदराव अंबिलवादे यांच्या पंच्याहत्तराव्या चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मित्रमंडळाच्या वतीनं अभिष्ट चिंतनानिमित्त गोविंदराव वामनराव अंबिलवादे यांची लाडू तुला करण्यात आली आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सतीश चव्हाण माजी आमदार कैलास पाटील शिवसेना नेते कृष्णा पाटील डोणगावकर माजी नगराध्यक्ष संजय जाधव माजी नगरसेविका सुवर्णा जाधव पैठणचे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे माजी नगराध्यक्ष मोसिन चाऊस माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब तोगे अविनाश पाटील सुरेश नेमाडे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महेंद्र गुंदेच्या समाजसेवक अमोल राहुल वानखेडे अंकुश राकेश कळसकर विजय वरकड बाबासाहेब गायके तुकाराम शहाणे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील व्यापारी डॉक्टर विधीज्ञ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या प्रसंगी परिवारातील संतोष अंबिलवादे सुनील अंबिलवादे धनंजय टाक अतुल सोनार अनिकेत सोनाल पांडुरंग बागडे आकाश बागडे प्रथमे सोनार वैभव टाक संगीता अंबिलवादे वैशाली अंबिलवादे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर